अनाउंसमेंट केला की लोकसभा इलेक्शनाक दोन्ही सीटां तुम्ही एक उत्तर झबडटले म्हणून तेज्या बाबतीन सांगा. हय, तुम्ही खूब वर्सां गोंयकारांनी पळयलें काँग्रेस बीजेपी काँग्रेस बीजेपी जे राजकारण आसा त्या राजकारणान गोंय कशें काबार जालें आनी गोंयचो आमचो जो आवाज आसा गोंयकारांचो जो आवाज आसा तो पार्लमेंटान केन्ना ते जे रितीन पावपाक जाय तो पावोकूच ना. सो रेवल्युशनरी गोवन्स पार्टी ही गोंयची नवीन पार्टी आसा, यंगस्ट पार्टी आसा, लार्जस्ट पॉलिटिकल पार्टी सध्या रिजनल पार्टी गोंयची आसा. सो आमी डिसायड केले की ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसा गोंयकारांचो आवाज पार्लमेंटान पावोवपाक. ते मागीर रिवनॅशनलायजेशन जावं, मागीर ती म्हादय जावं, नाजाल्यार कोल हब जावं, नाजाल्यार MPT पोर्ट लिमीट जावं, अशे भरपूर इश्यूज आसा गोंयचे आसा जे पार्लमेंटान केन्ना पावोकूच ना, केन्ना ते रितीन ते प्रेजंटूच जावंक ना, तेजेर केन्ना आवाजूच जावंक ना. सो हे सगळे पावोवपाक लागून आमी तयारीन आतां फुडले 2024 जलक्ष 2024 आमचें मिशन जें चालू जालां पळय हितून दोनूय सिटां आमी कंटेस्ट करतले. आतां जाता तितले बेगीन आमचे कमिटीज आसा पळय ते ऑलमोस्ट फायनल जाला, फक्त कॉन्स्टिट्युएंसी लेवलाचे थोडे कॉन्स्टिट्युएंसी जे उरला ते फायनल करून आमी तेंच्या कडेन मिटींग घेवन कँडिडेट सिलेक्शन प्रोसेस चालू करतले. तुम्ही म्हणू शकता की हे सध्या कहा पण ते MPs फेल झाले म्हणून टोटल फेल झाले असं ते सांगपाची गरज ना. तुम्ही पहिला त्यांच्यानी मॉडेल विलेज घेतलेले. आता सार्दिनाच्या पहिली सावयकर असलो, साऊथ गोवा जर सांगपाक गेले जाल्यार कोला विलेज घेतलेला. ते कोला विलेजान तुम्ही वचून तुम्ही मुद्दाम पळयात किती गावाची परिस्थिती असा, टुरिझम जसे डेव्हलप जावपाक जाय आसले तशें ना, बेसीक एम्युनिटीज लोकांक अजून थंयसर मेळना, थोड्या जाग्यांचेर नेटवर्क पासून ना. सिमिलर एट केरी श्रीपाद नायकान केरी गांव घेतलो, त्याच्या पयली इब्रामपूर गांव घेतलेलो. जर हे सादे मॉडल विलेज जे आसा आपले आनी 5-5 करोड वर्साक तेंका फंड येता, 5-5 करोड फंड येता आसतना जर मॉडल विलेज जर हे क्रिएट करपाक शकना जाल्यार ते नॉर्थ गोवा फूल ना साऊथ गोवा कॉन्स्टिट्युएंसी 20-20 कॉन्स्टिट्युएंसी आनी 200-200 गांव कितें कशें डेव्हलप करतले. सो हो जो तेंची इनएफिशियंसी आसा आनी गोंयकारांचो आवाज पावोवपाची जी इनएफिशियंसी आसा पळय ती इनएफिशियंसी एक्च्युली चड जाल्ली आसा आनी तेका लागून आमी हे डिसिजन घेतले. सेमीफायनल अशें ना कित्याक, ना सेमीफायनल अशें ना कित्याक आतां कंटिन्युअस इलेक्शन हेच्या फाटल्यान 2025 ZB इलेक्शन आसतले, मागीर परत म्युनिसिपालिटी इलेक्शन आसतले. सो कंटिन्युअस जी इलेक्शन आसा येतली ह्या फुडें ती सगळी आरजी कंटेस्ट करतली. बट लोकसभा जे इलेक्शन आसा हे आमच्या खातीर एक न्यू प्रोजेक्ट कसो न्यू एक्सपेरिमेंट आनी न्यू चॅलेंज आमकां लागून. सो ती चॅलेंज आमी एक्सेप्ट केल्ली आसा आनी ऑलरेडी आयच्यान आमी जे डिक्लेअर केला सो फाल्यांच्यान आमचें काम म्हणटा ते ह्या डायरेक्शनान लक्ष 2020 पयली चालू जाता. अजून काय ठरवूक ना कित्याक आमचे सगळीकडे अजून कमिटीज म्हणतात ते कॉन्स्टिट्युएंसी लेवलाचे कमिटीज फायनल झाले ना. एकदा ते झाल्या उपरांत सगळ्या वांगडा बसून मेळून आम्ही मागीर डिसाईड करतले कोण कॅन्डिडेट असलो. तुम्ही पंचायतीचे सारखे उलयले ग्रासरूट लेवल या. आतां तुम्ही पळयता आसतले आमी कॉन्स्टिट्युएंसी विजीट करता भितर पंचायत लेवलाचेर. आयज तुमीच रिपोर्टर पळयता आसतले की कशे भुरगे लोक ग्रामसभेन वयता, ग्रामसभेन उलोवपाक शिकला लोक ना जाल्यार रेझोल्युशनां घालतात आनी भुरगे मेन म्हणल्यार तरणाटे ग्रामपंचायतीन पावला. आमी जेन्ना विजीट करता कॉन्स्टिट्युएंसीन तेन्ना आमी 1-2 पंचायतीन वयता, तेंकां आमी सेक्रेटरी कडेन उलयता, तेंकां कायदे शिकयता, आमी DOP कडेन मेळ्ळा, आमी 2-3 पानाचेर तेंचे मेमोरेंडम धरले आनी ते मेमोरेंडम DOPन आसा तशें मेमोरेंडम काडला आनी 191 पंचायतीक धाडलेले आसा. भितर वेबसायट्स आसा, भितर पंचायतीचे फंक्शनींग आसा, भितर स्क्रॅप यार्ड डेमोलिशन आसतले, भितर मागीर फोर्ट नायट मिटींग आसतले, मिनिट ऑफ मिटींग, पंचायत राज एक्ट. सो सगळे आमचो जो मेन फोकस जो आसा आनी गोंयचो जो कोर आहा दॅट इज पंचायत आनी विलेजीस. सो आमचे विलेजीस उरपाक जाय, अर्बनायज जावपाक जायना. आमचे अर्बनायज जावन थंय म्युन्सिपाल्टी जावपाक जायना. जे पॉप्युलेशन इन्फ्लक्स जाता ते इन्फ्लक्स जावन थंयसर हे वाडोवन थंयसर परती म्युन्सिपाल्टी जावपाक जायना आनी आमचो गांव उरपाक जाय. हाका लागून पंचायत लेवलाचेर आमचे सामके नेटान काम चालू आसा. जे अजून मेरेन गोंयान कोणे डिस्ट्रीम करूंक ना ते लेवलाचे काम आमचे सध्या तरी गोंयान चालू. पण तुम्ही पोंडा आणि साखळे कितें करतले? आमी कंटेस्ट करूंक ना कित्याक म्युन्सिपाल्टीन आमकांय दाखोवपाक जाय आसले की आमकां वोट स्प्लिटराचो टॅग पडटा आनी पडलेलो. सो तो वोट स्प्लिटर आरजी नासताना बाकीचे जे पॉलिटिकल पार्टी आसा काँग्रेस जावं ना जाल्यार दुसरे कोण पॉलिटिकल पार्टीज आसा MGP नाल्या आनी कोण तेंकां इलेक्शन जिखपाचे कापास्ताद आसा काय ना तेंच्यांनी दाखोवन दिले की हे दोनूय पार्टी कडेन इलेक्शन जिखपाचे कापास्ताद ना. दोनूय हे आसा म्युन्सिपाल्टी आसा ते BJP जिखलेले आसा. सो हेतून इतलेंच प्रूव जाता की RG इज नॉट वोट स्प्लिटर. हेतून इतलें प्रूव जाता की हे जे पॉलिटिकल पार्टीज आसा ते आर इनकेपेबल आनी लोकांक तेंचेर विश्वास ना. सो तो विश्वास जोगोवपाक आनी तो विश्वास म्हणून गोंयकारांचो विश्वास आनी गोंयकारांचो आवाज म्हणून RGP आतां सध्या आसा आनी ह्या फुडें काम करता. तुमी म्हणटा RGP इज द मेन पॉलिटिकल ओपोनंट फॉर द BJP. येस, नॉट ओन्ली BJP, जे पॉलिटिकल पार्टी नॅशनल पॉलिटिकल पार्टीज आसा जे इवन एक सीट पासून कोण जिंतता तो मागीर MGP जावं, तो गोवा फॉरवर्ड जावं, नाल्यार काँग्रेस जावं, नाल्यार कोणूय जावं, हे जे पॉलिटिकल पार्टीज आसा जे सध्या वांगडा रावन फाटल्यांच्यान कोण हात मेळयता आनी कितें करता पार्टी चेंज करता हांकां सगळ्यांक
ऑप्शन गोयकारांक जे ऑप्शन आसा ओनली ऑप्शन ओनली चॉयस आसा पळय दुसऱ्यांनी ना दॅट इज आरजी ब्रिज जावपाचो आसा बामोलेचे तेचे किती ऑलरेडी बजेट सेशनान ऑलरेडी जाल्ले आसा ते सांगलेले आसा की 7 CR जो एस्टिमेट आसा तो सेंक्शन जाल्लो आसा सो ऑलरेडी आमी फायल घातलेली आसा आतां सद्याक ती आमच्या नॅशनल हायवेचेर हितून एथॉरिटीजान केल्ली आसा क्लियरन्सा लागून सो तें एकदां जालें म्हणटकूच तें इन्स्पेक्शन बीन जालें म्हणटकूच मागीर ती काम सुरू जाता सेंक्शन जातलें आनी मागीर फुडें काम सुरू जातलें आतां तुमी एकूच आमदार आसा आरजीपीचे समज तुमकां एक खासदार येयलो एक येयलो वा दोनी येयले जाल्यार तुमकां कितले हॅल्प जातले आमकां खुबशी हॅल्प जातली कारण आतां तुमी पळयता आसतले खूब वाटेन आमचे खुबशी टिका ऑपोजिशन चालूच आसा बट जेन्ना खासदार येयलो ते आनी आमकां आनीक हात मेळटलो एक आनी दुसरो हात मेळटलो सो ती मूड घट जातली ती मूड घट जाली म्हणटकूच मागीर तांकां आनीक खूब त्रास जातले सो ताका लागून आमी जें काम करता ऑलरेडी आमी मनशान सांगला तशें ऑलरेडी आमी आमच्यो ज्यो कमिटीज आसा त्यो काडिल्ल्यो आसा थोड्यो कमिटीज उरलेल्यो आसा सो त्योय आमी कंप्लीट करतले आनी ग्रास रुटाचेर जे गांवांनी पावपाक जाय प्रत्येक गांवांनी पावतले आनी त्या गांवचे जे इश्यूज आसा ते जाणून घेतले आनी ते सॉल्व करपाक मेळटले तुमी कितले कॉन्फिडंस आसा गोंय म्हणटा लोकसभा इलेक्शन जे जशे तुमी हिंगा जिंकले सावथ आंध्रे ते भशेन तुमकां दिसता एक तरी सीट येवंक शकता म्हणून ऑब्वियसली आमी फूल कॉन्फिडंस आसा कित्याक आमी कॉन्फिडंसानूच वयता कित्याक ओवर कॉन्फिडंस टू कॉन्फिडंसान वयता कारण आमकां जाय की कॉन्फिडंसान गेल्यारूच आमी हालपाक शकतले जशें आमी सावथ आंध्रे मतदारसंघान जें आमी काम केल्लें ज्या कामाचेर जावं आमी लोकांची अवेरनस केल्ले जावं लोकांचे इश्यूज अंडरस्टँड जाल्ले आनी ते इश्यूज लोकां मेरेन मांडले की कशें सॉल्व करतले हे अशेंच आमी गोंयभरान नॉर्थ गोवा जावं सावथ गोवा दोनी कडेन आमी इश्यूज अंडरस्टँड जातले इश्यूज हायलायट करतले आनी लोकांचे जे काळजाक लागता ते इश्यूज आमी घेतले आनी तेच करून आमी म्हाका दिसता कॉन्फिडंटली की आमी आमचे जे लोकसभा इलेक्शन आसा ते सक्सेसफुली कंटेस्ट करतले कोण जर